सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने थोडस का होईना ओसरता घेतलं होतं, परंतु आज सकाळपासून तो पुन्हा सुरू झालेला आहे। पावसाची पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू आहे मुंबईत। सध्या आपण उभे आहोत माहीम येथील पॅराडाइज सिनेमाच्या इथे। तुम्ही पाहू शकता इकडे पाणी भरलेलं आहे। थोडाफार पाऊस जेव्हा ओसरतो तेव्हा ते पाणी ओसरतंय, परंतु पावसाने जरा जोर धरला की इथे पाणी भरते, त्यामुळे इथे वाहतूक कोंडीही होऊ लागलेली आहे। मुंबई मेट्रोचं काम सध्या इथे सुरू आहे, त्यामुळे जे ट्रॅफिक होत होतं त्या व्यतिरिक्त आता इथे जे काही पाणी तुंबू लागलेलं आहे त्यामुळे देखील इथे ट्रॅफिक होऊ लागलं आहे। तसंच यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिकेने सांगितलं होतं की यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी भरणार नाही, परंतु मुंबईचे जे काही सखल भाग आहेत तिथे तर पाणी भरतच आहे। परंतु माहीम येथील पॅराडाइज या पॅराडाइज सिनेमाच्या विभागात सुद्धा सध्या पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। जे पाणी भरलं आहे ते थोडं थोडं ओसरत आहे, पण परत जेव्हा पाऊस जोर धरतोय तेव्हा ते पुन्हा पाणी येत आहे। परंतु इथे तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचे ना पंप लावण्यात आले ना काही, ते आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ट्रॅफिक पोलीस सुद्धा इथे येऊन ट्रॅफिक थोडंफार कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु पाऊसाचा जोर पाहता आणि इथे ज्या प्रकारे पाणी हळूहळू भरायला सुरुवात झाली आहे ते पाहता इकडचं ट्रॅफिक कितपत कमी होऊ शकतं याची शंका सध्या व्यक्त करण्यात येत आहे। साधं इकडनं तुम्ही माहीमपासून ह्या एवढा रस्ता क्रॉस करायला सुद्धा तुम्हाला एक अर्धा ते पाऊण तास वेळ तुमचा जाऊ शकतो। त्यामुळे असंही सांगण्यात येत आहे की इकडची जी वाहतूक आहे ती डायव्हर्ट करण्यात येत आहे। परंतु जर का मुंबई महापालिकेने सांगितलं होतं की यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी भरणार नाही, तरी सुद्धा मुंबईत मग पाणी भरत असेल, तर महापालिकेने हे सर्व जे दावे केले आहेत ते फोल ठरलेत का? महापालिकेने जे ठामपणे सांगितलं होतं की यंदाच्या पावसात मुंबईमध्ये पाणी भरणार नाही, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की यंदाच्या मुंबईत पाणी भरणार नाही, परंतु जर तरी सुद्धा इथे पाणी भरत असेल तर माजी पर्यावरण मंत्र्यांनी जे दावे केले तेही खोटे होते का? यावर आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तूर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षी खाडेसह मी शेफाली ढवण आपला निरोप घेते। धन्यवाद।